करूनी लोकांची मनधरणी पुनश्च मिळवू आणिक वर्गणी ती ही देऊ तुझ पाठवुनी आणकी ठिकाणी हे काम पुढे आणिक पैसा जमला उत्तम प्रकारे हाती आला काही न त्याचा उपयोग झाला धनिक बैसला तो स्वस्थ असो जाता काही दिवस आले देवाजीच्या मनास याच धनिकाची या कुटुंबास जाहला ते समयास दृष्टांत तू तरी हो जागी उठ बांधी जात्या देवळा घुमट जे खर्चशील त्याची शतपट तुझ तो नीळकंठ देईल दुसरे दिवशी तो दृष्टांत पतीच्या कानी घातला साध्यंत कवडी खर्चता जया प्राणांत तया हा अत्यंत उद्वेगक करावा अहर्निश वित्त संचय दुजान जाचा चित्ता विषय तया सया स्वप्नाचा आशय द्रव्याचा व्यय केवी पटे त्याने सांगितले पत्नीस मी न मानी दृष्टांतास मुळीच नाही माझा विश्वास मांडला उपहास तियेचा जैसी जयाची चित्तवृत्ती तैसीच तया जगत स्थिती स्वये असलिया षठ प्रकृती इतरही दिसती तैसेच जरी असते देवाचे मनी माझाच पैसा घ्यावा काढूनी मी काय दूर होतो तुझ पासुनी तुझेच स्वप्नी का गेला तुलाच का हा दृष्टांत झाला मलाच का तो देवेन दिधला म्हणून येईना भरवसा मजला याचा न समजला मज भाव असावे हे खोटे स्वप्न अथवा हा असेल ईश्वरी यत्न नवरा बायकोत भावी उत्पन्न दुही हे चिन्ह दिसते मज जीर्णोद्धाराचिये कामी साह्य माझे आहे का कमी महिन्या महिन्यास होते रिकामी थैली आम्ही भरलेली लोक आणिती रक्कम सारी दिसते खरे हे बाह्यात्कारी जमा खर्चाची पद्धती व्यापारी नुकसानकारी मज बहू लोकांनाही नाही अवगत कळावे ते कैसे तुझ प्रत तेव्हा हा जो तुझा दृष्टांत येईना यथार्थ मानावया खरा मानिता होईल फसगत निद्रा भंगे पडती दृष्टांत ते काय कोणी मानी यथार्थ धनिके हा सिद्धांत ठरविला ऐकून बाईल बसे निवांत पती पुढे ती निरुत्तर होत पैसा जरी लोक जमवीत संतोषे देत क्वचितची प्रेमे वीण भिडे भाडे पडता आग्रह अथवा साकडे जे दिधले ते देवानावडे गोडीचे थोडे ही बहुमोल जैसा जैसा पैसा जमत कामही तैसे तैसे होत पैसा थकता कामही थकत ऐसे ते दिरंगत चालले धनिक काढीना कृपण जैसा आपुल्या पिशवीतील एकही पैसा पुनश्च झाला दृष्टांत कैसा कांतेस तो परिसा धनिकाच्या नको आग्रह करू पतीस पैसा देण्यास देऊळास भाव तुझा पुरे देवास द्यावे तव इच्छेस येईल ते पैसा एक मनोभावाचा स्वसत्तेचा तो लाखाचा अर्पण देवास करी साचा विचार पतीचा घेऊन करू नको व्यर्थ शीण मना येईल ते द्यावे आपण स्वसत्तेचे अल्प प्रमाण असे ना अर्पण करीते तरी जे असेल अल्पवित्त देऊनी होई तू निश्चिंत भावावीण देणे ते अनुचित देवान यत्किंचित आवडे विना भाव जो देईल त्याचे ते सर्व माती मोल अंती समूळ होईल निष्फळ अनुभव हा येईल अविलंबे असो हा दृष्टांत ऐकुनी केला तिने निश्चय मनी पितृदत्त अलंकार वेचुनी मागणे परिपूर्ण करावे मग तिने पती लागून केला तो निश्चय निवेदन पतीने ते घेतले ऐकून अंतरी उद्विग्न जाहला लोभ तेथे कैचा विचार नाही देवधर्म आचार मनी म्हणे हा काय अविचार क्रांतिष्ट साचार ही झाली।